नमस्कार, मी मंगेश साळवी। आज संपूर्ण जगाला कोविड-19 या रोगाने ग्रस्त केलेलं आहे। कोरोना सारख्या अति सूक्ष्म अशा विषाणूमुळे संपूर्ण जग लॉकडाऊन अवस्थेत आहे। तुम्हा माझ्या सारख्या अनेक सामान्य लोकांना आपल्या आरोग्याच्या काळजीपोटी आपापल्या घरात अडकून पडावं लागतंय। या कोरोनामुळे जगातल्या अनेक देशांवर फार गंभीर समस्या उद्भवलेली आहे। कोरोना देश प्रदेश दरमजल करत वेश ओलांडत आपल्या राज्यातून आपल्या गल्ल्यांपर्यंत कधी येऊन पोहोचला हे आपल्याला देखील कळालेलं नाहीये। पण त्यामुळे आपल्या सामान्यांवर फार गंभीर असे परिणाम दिसून येत आहेत। आपल्या दैनंदिन आयुष्यावरती, आपल्या रोजच्या प्रापंचिक व्यवहारावरती, आपल्या मनस्वास्थ्यावरती, आपल्या व्यक्ती स्वातंत्र्यावरती फार मोठा घाला हा कोरोना घालत आहे। हे झालं सामान्यांचं। पण ज्यांना आधीपासूनच अनेक रोगांनी ग्रस्त केलंय अशा रुग्णांचं काय, हे कल्पना न केलेलीच बरी। त्या अनेक रोगांपैकी एक रोग म्हणजे कॅन्सर। कॅन्सरसाठी झटणाऱ्या अनेक संस्था मुंबईत आज आहेत। त्यातलीच एक संस्था म्हणजे मेडिकल एनजीओ म्हणजे कॅन्सर एड अँड रिसर्च फाउंडेशन, कार्फ। या संस्थेतर्फे आजपर्यंत अनेक कॅन्सर रुग्णांना मोफत सेवा पुरवण्यात आलेली आहे। आत्ताच्या ह्या आरोग्याच्या दृष्टीने आणीबाणीच्या अवस्थेमध्ये कॅन्सर असलेल्या रुग्णांना सामान्य माणसापेक्षा कोविड-19 लागण्याची जास्त शक्यता आहे, त्यांची टक्केवारी जास्त आहे। अशा अवस्थेत त्यांना नेहमी कराव्या लागणाऱ्या चाचण्या असतील किंवा औषधं असतील, अन्न असेल किंवा इतर सामान्य माणसापेक्षा जी काही जास्त काळजी घ्यावी लागते यामध्ये मर्यादा पडतायत, अडचणी पडतायत। त्यासाठी तुम्ही या एनजीओला मदत करावी असे मी आवाहन करत आहे। या एनजीओचं एक वेबसाईट, एक संकेतस्थळ आहे, त्यावर जाऊन तुम्ही ही मदत पुरवू शकता। तिथे त्यांचा दूरध्वनी आहे, तिथे ईमेल आहे त्यांचा, त्यांची कार्यप्रणाली कशी आहे, आधी त्यांनी ज्या रुग्णांवरती उपचार केले त्या केस स्टडीज आहेत, त्या तुम्ही अभ्यासाव्यात। आणि जरूर जरूर या संस्थेला आत्ताच्या आरोग्याच्या दृष्टीने आणीबाणीत असलेल्या ह्या रुग्णांना मदत करावी असे मी आवाहन करतो। संकेतस्थळाचं नाव तुम्ही नोंदवून घ्या। संकेतस्थळ आहे www.cancerarfoundation.org। मी पुन्हा एकदा सांगतो, www.cancerarfoundation.org। नक्की या संस्थेला तुम्ही सहकार्य करा। धन्यवाद।